आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकळेवाडीच्या गुरुदत्त साखर कारखान्यानं जपली माणुसकी, कोंडीग्रेच्या शेतकऱ्याला दिली दृष्टी. रत्नाकर नांद्रे हे कोंडीग्रे येथील शेतकरी आहेत, त्यांना दृष्टी प्राप्त झाली आहे. शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रे येथील रत्नाकर नांद्रे हे टाकळेवाडी येथील गुरुदत्त साखर कारखान्याला कायम ऊस पुरवतात. ते आपल्या सायकलवरून इचलकरंजीला जात होते आणि डाव्या डोळ्याला एका किड्याने धडक दिली, परिणामी डोळ्याला खोलवर जखम झाली. त्यांनी अनेक रुग्णालयात धाव घेतली. मिरज येथील डॉक्टर भोमाज यांच्याकडे ते इलाजासाठी दाखल झाले आणि खर्च मोठा असल्याने हतबल झाले. गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. श्री घाटगे यांनी त्यांना मदत केली, त्यांच्या डोळ्यावर उपचार झाला आणि नांद्रेकरांना दृष्टी प्राप्त झाली. गुरुदत्त कारखान्याच्या मदतीमुळे आपला डोळा बरा झाला अशा भावना नांद्रेकरांच्या आहेत. महानकारी न्यूजसाठी कोंडीग्रेहून मोहन जमादार. दादा, आम्ही तुमच्या आज या ऊस शेतीमध्ये या ठिकाणी आलोय. मला महत्त्वाचं सांगायचं आहे की तुमचा ऊस जातोय कुठे सध्या? सध्या माझा ऊस गुरुदत्त शिरोळ फॅक्टरीला जातोय, टाकळेवाडी. किती वर्षापासून त्याला? 10 ते 11 वर्ष झालं. अकरा वर्ष तुम्ही सतत त्या गुरुदत्तला ऊस देत असताना इतकी आत्मीयता कशी तयार झाली तुमच्या त्या गुरुदत्तबद्दल? आत्मीयता म्हणजे गाडी घेऊन जात असताना माझा एक वेळ ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझ्या डोळ्याला किडा लागून माझा डोळा गेला. त्याच्यानंतर मला पैसे होते 50,000-60,000 पर्यंत म्हणजे दवाखान्याचा माझा खर्च होता. परंतु माझ्या पैसे नसल्यामुळं मी इकडे तिकडे पैसे जमा केले पण पैसे मला जमा झाला नाहीत. त्याच्यानंतर मी गुरुदत्त कारखान्यावर पण मला समजले की जाणाऱ्या उसावरती उत्पादनावर म्हणजे जाणारा जो आपला मोठा ऊस आहे चालू वर्षाचा त्याच्यावरती म्हणजे ॲडव्हान्स मिळते असं समजल्यानंतर मी गुरुदत्त फॅक्टरीला अर्ज केला. त्याच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की 15-20 हजार पण होऊ शकते. मी साहेबांनी आतमध्ये जाऊन भेटलो, राहुल साहेबांनी भेटलो. त्याच्यानंतर त्यांना दाखवलं, त्यांनी विचारलं माझ्या डोळ्याची विचारपूस केली. त्याच्यानंतर विचारलं की किती खर्च येणार आहे, तर कमीत कमी म्हटलं 50,000 खर्च येणार आहे. तर पूर्णच त्यांनी खर्च म्हणजे मला 50,000 त्यांनी चेक दिला त्यावेळी आणि माझ्या डोळ्याचं ऑपरेशन चांगल्या पद्धतीने होऊन गेलं आणि मला डोळ्याला दिसायला लागलं. म्हणजे आज जर गुरुदत्तने तुम्हाला मदत केली नसती 50-60 हजाराची तर तुमचा डोळा निकामी गेला असता, आणि तुम्हाला अंधत्व आलं असतं. म्हणजे एक आपुलकीचं नातं त्या गुरुदत्तच्या राहुल घाटगे साहेबांनी असू देत किंवा माधवराव घाटगे साहेबांनी असू देत तुमच्या घराण्याशी जोडलेलं आहे आणि ही मोठी पुण्याही तुमच्या घराण्यावरती झालेली आहे की दृष्टी दिली गुरुदत्तनं, तुम्हाला दृष्टी दिली आणि काम करण्याचा जोम दिला. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु ऐनवेळी केलेली मदत महत्त्वाची आहे.